हनी ट्रॅप बद्दल तुम्ही चित्रपटात पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल, मात्र आता हनी ट्रॅप तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय, कारण राज्यात सध्या हनी ट्रॅप करणारी टोळी सक्रिय झाली आहे. सोशल मीडियाच्या मायाजालातून अनेक जण याचे शिकार होत आहेत, त्यामुळे हा रिपोर्ट पहा आणि सावध व्हा. तिच्यापासून सावध रहा, ती तुम्हाला हनी ट्रॅप मध्ये अडकवे, ब्लॅकमेल करून ती करते लाखोंची लूट. सध्या राज्यात हनी ट्रॅप करणाऱ्यांची टोळी सक्रिय झाली आहे. ही टोळी प्रतिष्ठित व्यक्तींना आपली शिकार बनवते. या टोळीतल्या महिला सोशल मीडियातून वारंवार मेसेजेस पाठवून आणि फोन करून जवळीक साधतात आणि हनी ट्रॅप लावून ब्लॅकमेल करतात. सध्या पश्चिम महाराष्ट्रात असे प्रकार समोर येऊ लागले. याच टोळीतील महिलेनं व्यावसायिकाला हनी ट्रॅप मध्ये अडकवलं आणि साथीदारांच्या मदतीनं 6 लाख रुपये, सोने चांदी आणि आलिशान कार घेऊन पसार झाली. मात्र बदनामीच्या भीतीपोटी या व्यावसायिकानं झालेल्या प्रकाराची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र आरोपींनी पळवलेली या व्यावसायिकाची कार फलटण इथं आढळून आली आणि या हनी ट्रॅपचा पर्दाफाश झाला. व्हॉट्सअपच्या माध्यमातून मोबाईल उडून त्याला सातारा जिल्ह्यातील कुशीनगर या ठिकाणी फिरायला जाण्याचं सांगून त्या ठिकाणी घेऊन गेली. त्या ठिकाणी त्यांच्या सहकार्यांनी त्याला मारहाण करून त्या फिर्यादीस तिथून किडनॅप करून नेर तलावाजवळ घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्याला परत मारहाण करून त्याकडले 2,56,000 तसेच अर्ध्या तोळ्याच्या 5 अंगठ्या आणि सियाज कार घेऊन पळून गेले. हनी ट्रॅप मध्ये अडकवण्यासाठी या टोळीची खास मोडस ऑपरेंडी आहे. दोन आरोपी पहिल्यांदा महिलेचा डीपी व्हॉट्सअपला ठेवून चॅटिंग करतात, त्यानंतर महिलेच्या तोंडाला स्कार्फ बांधून व्हिडिओ कॉलवर बोलण्यास सांगतात. नंतर चॅटिंग मध्ये अश्लील फोटोंची देवाणघेवाण केली जाते, त्यानंतर समोरच्या व्यक्तीला धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. या अशा हनी ट्रॅपमध्ये अनेक लोकांना अडकवलं जात असतं, मात्र भीतीपोटी अनेक लोक तक्रार द्यायला पुढे येत नाही आहेत आणि याचाच गैरफायदा हे या टोळ्या करत असतात. खरं तर कोणतीही भीती न बाळगता पोलिसांकडे तक्रारी करणं गरजेचं आहे, तरच अशा लोकांच्या मुसक्या आवळल्या जाऊ शकतात. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, सातारा. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे वीज बिलांबाबत निर्णय होत नाही तोवर कोणाचंही कनेक्शन कापलं जाणार नाही अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली. वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई ताबडतोब थांबवण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. कामकाज सुरू झाल्यावर फडणवीसांनी वीज बिलांवर चर्चेची मागणी केली. भाजप सदस्य या विषयावर चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. सभागृहाच्या बाहेरही भाजप नेते आणि आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकार विरोधात या मुद्द्यावरून जोरदार घोषणाबाजी केली. मला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे, राज्य सरकारच्या वतीनं मी सांगू इच्छितो की जोपर्यंत ऊर्जा विभागाची देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुद्दा उपस्थित केला त्याची चर्चा होत नाही तोपर्यंत राज्यातल्या शेतकऱ्यांचे किंवा इतर घरगुती ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडणं ताबडतोब थांबवण्यात येईल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे It's a mistake.